अब की बार किसान सरकार असे म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार एंट्री, मग आमच्या राज्यात शेती पिकाला आम्ही दुप्पट भाव देतो अशी हवा केली, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या वारीकडे आपले लक्ष केंद्रित केले. वारीच्या मार्गावर ठिकठिकाणी आपले होर्डिंग्स लावले. शेतकऱ्यांसाठी आम्ही काय देतो ते पहा असे सांगत शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करणे सुरू केले. कारण सोपे होते, वारीमध्ये सहभागी होणारा वैष्णव हा शेतकरी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कोण करतंय, हे जे कोणी करतंय त्यांच्या राज्याला स्थापन होऊन केवळ फक्त 10 वर्ष झाली आहेत. आश्चर्य वाटलं ना? हेच जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे, बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपुराकडे निघाले असताना आता या सोहळ्यात राजकीय वारीसाठी थेट तेलंगणामधून एक राजकीय वारी निघाली. सोबत 600 गाड्यांचा तापा आणि तेलंगणाचं अक्क मंत्रिमंडळ. हा तापा आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा. आषाढीला गेली अनेक वर्ष मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग येत असतात, पण ते फक्त श्रद्धेसाठी. इतकी वर्ष वारी ते नित्यनियमाने करत असतात, मात्र देशात शेतकऱ्यांचे राज्य आणण्याची घोषणा देत कामाला लागलेले चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाच्या गळाला महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते लागले आहेत. यातच महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार अधिक जलदपणे करण्यासाठी BRS वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा महासोहळ्याची म्हणजे आषाढीची निवड केली आहे. यासाठी ते आता पंढरपुरात डेरे दाखल झाले. त्यांच्यासोबत आणलेल्या गाड्यांचा तापा, संपूर्ण पालखी मार्गावर त्यांनी केलेली जाहिरातबाजी पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटते. आणि प्रश्न पडला की तेलंगणा आहे तरी कसे? तर तेलंगणा किंवा तेलंगणा भारताचे 29वे राज्य आहे. 2 जून 2014 रोजी स्थापन झालेले हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते. तेलंगण भौगोलिकदृष्ट्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमालगत आहे. साधारण 1,14,000 चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ तेलंगणाचे आहे. तेलंगण हे वेगळे राज्य घोषित करण्यात यावे यासाठी अनेक वर्ष तेलंगण राष्ट्रीय समितीने लढा चालवला होता. तेलंगणा हा आंध्र प्रदेशातील समृद्ध भाग मानला जायचा. तेलंगणा हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या राज्यांपैकी एक आहे, ज्याचा गेल्या 5 वर्षात सरासरी वार्षिक 13.90% विकास दर आहे. तेलंगणाचे 2020-21 या वर्षासाठी नाममात्र एकूण राज्य देशांतर्गत उत्पादन 13.59 लाख कोटी इतके आहे, जे डॉलर्समध्ये 170 अब्ज आहे. तेलंगणाच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा वाटा 2018-19 या वर्षात सुमारे 65% इतका आहे. तेलंगणाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणाल तर शेती आहे. गोदावरी आणि कृष्णा या भारतातील 2 प्रमुख महानद्या या राज्यातून वाहतात, ज्यामुळे सिंचन मिळते. तेलंगणातील शेतकरी सिंचनासाठी प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. गोदावरी नदी खोरे सिंचन प्रकल्पासह अनेक बहुराज्यीय सिंचन प्रकल्प या राज्यात आहेत. आता या राज्याने माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. तेलंगणा राज्याने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात तेलंगणा राज्याने मोठ्या प्रमाणात विकासही केला आहे. दशकपूर्ती सोहळ्यासाठी तेलंगणा राज्य सज्ज असतानाच त्यांनी आपले कार्यक्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने वळवले आहे. म्हणूनच KCR सरकारचे नाव काही दिवसातच पुढे आले. KCR यांनी मराठवाडामार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला. या प्रवेशाचा नेमका अर्थ काय आहे? तर महाराष्ट्र तसा कृषीप्रधान राज्य, KCR यांचं मॉडेल शेतकऱ्यांना पसंत पडत आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, दुसरीकडे तेलंगणात एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. तेलंगणात शेतीला 24 तास वीज दिली जाते. तेलंगणात शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा कोणत्याही कारणानं मृत्यू झाल्यास त्याच्या खात्यावर 10 दिवसाच्या आत 5 लाख रुपये मदत केली जाते. तेलंगणा सरकारचे हेच मॉडेल अधिकाधिक लोकांपर्यंत जाहिरात होर्डिंग्समधून पोहोचविले जात आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये त्यांनी राज्यातील अनेक शेतकरी कार्यकर्त्यांची
आणि राजकीय नेत्यांची पक्षाच्या नेतेपदे निवड केली आहे. नांदेड सोलापूर मध्ये KCR यांच्या सभा नाही आता सुरुवात झाली आहे. तेलंगणा सारख्या एखाद्या छोट्या राज्यात शेतकऱ्यांसाठीच्या योजना राबवणं आणि महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात त्या यशस्वी करून दाखवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तेलंगणातल्या योजना जशाच्या तशा इथं महाराष्ट्रात अंमलात आणणं कितपत शक्य आहे आत्ता तरी सांगणं कठीण आहे. पण तेलंगणा सरकारचं शेतकऱ्यांसाठीचं हे मॉडेल सध्या तरी शेतकऱ्यांना आणि राज्यातील अनेकांना आकर्षित करीत आहे. KCR आपले राजकीय अस्तित्व महाराष्ट्रात दाखवू पाहत आहेत. ते राजकीय करिश्मा करणार का? त्यांच्या पक्षाला कोणी भाजपची टीमसुद्धा म्हणत आहेत. 2024 निवडणुकीच्या रणांगणात त्यांचा पक्ष महाराष्ट्रात हातपाय पसरत आहे. तो यशस्वी होईल का त्यांच्या पक्षाची फक्त हवाच राहील? याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.